कुणालाही आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या रिलेटिव्जमध्ये आमच्या घरामध्ये ही मुलगी काहीतरी करू शकेल असं वाटलेलं नव्हतं बरं दुसरा प्रॉब्लेम असा होता की मराठी मीडियम बारशीसारख्या लहान ठिकाणाहून आलेली सोडून घर पुण्याला आल्यानंतर फक्त कपड्यांच्या बागा घेऊन आम्ही आलेलो होतो आमच्याकडे दुसरं काहीही नव्हतं घरी आले दीड महिन्याची रजा घेऊन दोन्ही ग्रुप द्यायचे ते आठ विषय सी यायचे मला विषयही माहिती नव्हते की कुठले विषय मला स्टडी करायचे क्लासेस नाही मला ल विश्वास ठेवणं शक्य नव्हतं कारण ज्या परिस्थितीतून मी केलेलं होतं हे आज आपण सी ए झालो आहे सी एची डिग्री आपल्या नावाच्या पुढे लागणार आहे हे स्वप्न साकारले साकारलं आहे हे खरंच वाट मला त्यानंतर चार दिवस खरं वाटत नव्हतं जेव्हा मीडियम मराठी ची मुलं आजकाल मी बघते की आम्ही बरेचसे लोक खेडे खेड्यापाड्यातनं आमच्याकडे येतात आर्टिकल शिप करायला पहिला प्रश्न असतो त्याच्या आईवडिलांचा प्रश्न असतो की म मराठी मीडियम आहे तर मराठी मिडीयम नाही जमणार याला कारण हा मराठी मिडियमचा आहे किंवा ही मराठी मिडियमची आहे तुमच्याकडे तर सगळं हायफाय असतं सगळं तुम्हाला इंग्लिशमधनं असतं तर मी त्यांना हेच सांगते की तुम्हाला आज माझ्याकडे बघून वाटतं का की मी मराठी मिडियममधली आहे ते म्हणतात नाही शक्यच नाही तुम्ही मध्ये वगैरे शिकलेला वाटता तर मी म्हटलं मी मराठी मिडियमची अत्यंत सर्वसाधारण साध्या शाळेमध्ये सोलापूरला माझं शिक्षण गव्हर्मेंट शाळे झेडपीच्या शाळेमध्ये होते मी पाचवीपर्यंत नमस्कार एक सर्वसाधारण मुलगी जी आत सोलापूरच्या सारख्या ठिकाणी आत ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जिचं शिक्षण सुरुवात झालं त्यानंतर एका छोट्या छोट्या शाळांमध्ये जी शिकत गेली मराठी मिडियममध्ये शिकत गेली बारशीसारख्या मिरजसारख्या अशा छोट्या छोट्या चि ठिकाणी जिचे जिचं शिक्षण झालं ती आज एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुमच्यासमोर उभी आहे मी रेखा धामणकर आणि हा प्रवास मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि ह्या प्रवासामध्ये एक कॉमन थीम तुम्हाला आढळेल एक कॉमन धागा तुम्हाला आढळेल तो म्हणजे चॅलेंजेस स्वीकारण्याचा लहानपणी मी खूप वात्रट मुलगी अशी समजली जायचे घरामध्ये म्हणजे अत्यंत दंगेखोर अत्यंत अभ्यासामध्ये लक्ष नाही बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास सोडून इंटरेस्ट असणारी आणि कुणालाही आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या रिलेटिव्समध्ये आमच्या घरामध्ये ही मुलगी काहीतरी करू शकेल असं वाटलेलं नव्हतं तर ते तो स्टार्टिंग बंड होता डोक्यामध्ये असं होतं सुरुवातीपासून की वेगळं काहीतरी करायचं आता वेगळं काय करायचं असा जर मला कोणी प्रश्न विचारता विचारला असता तर मला सांगता नसतं आलं की वेगळं म्हणजे नक्की काय ते माहिती नव्हतं पण वेगळं काहीतरी करायचं सी एला जेव्हा ॲडमिशन घेतली हॉस्टेलवर आले हॉस्टेलवरचं वातावरण तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे हॉस्टेलवर वर्किंग वुमेन्स होत्या कोणी मेडिकल आहे कोणी हॉस्पिटलमध्ये जॉब करत आहे तिच्या वेळी यावेळी ड्युटीज असायच्या कोणीतरी एकतर ब्युटी पार्लर चालवायची तिच्याकडे कोणी कधी आहे म्हणजे हॉस्टेलवरचं एकूण वातावरण जे होतं ते फारसं अभ्यासाला पोषक असं नव्हतं बरं सगळ्या मैत्रिणीच होत्या रूममेट्स होत्या त्यामुळे त्यांच्यावर दंगामस्ती पण करायची असायची कारण दंगेखोर स्वभाव माझा आधीपासून होताच त्यामुळे मग अभ्यास कधी करणार बरं जाऊन आता त्यांना सांगावं की तुम्ही दंगा नका करू तुम्ही बोलू नका असं पण नाही करतायत छोट्या छोट्या दोन रूम्स होत्या आणि एक अगदी दहा बाय दहाच्या दो एका रूममध्ये चार चार जणी अशी त्या हॉस्टेलची रचना होती त्यामुळे काही सांग आ, कुणाला काही बोलायची सोय नव्हती पण तरीही त्याच परिस्थितीतून रात्री दहा साडेदहानंतर नंतर सगळे झोपले की उठून बसायचं अभ्यासाला आणि मग पहाटेपर्यंत करायचं आणि मग सकाळी झोपायचं अशा पद्धतीचा दिनक्रम सुरू केला बरं फायनान्शियल परिस्थिती आमची आधीही शाळेत असताना फारशी चांगली नव्हती वडिलांची माझ्या एक हायकोर्टात केस चालू होती त्यामुळे ती परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि त्यामुळे क्लासेस लावणं वगैरे सी ए एस सारख्या एक्झाम्सला हे शक्य नव्हतं कारण नुँ, क्लासेसच्या फीज प्रचंड असायच्या जितके पैसे घरून देऊ शकतील नाही देऊ शकतील माहिती नव्हतं त्यामुळे क्लासेस न लावण्याचा निर्णय घेतला होता आणि आईवडिलांना फारसं बर्डन देण्याची माझी इच्छा पण नव्हती म्हटलं असतं तर कदाचित त्यांनी व्यवस्था केल्याही असत्या पण मी म्हटलं की आपण त्यांना शक्यतो त्रास देऊयात नको इथपर्यंत त्यांनी आपल्याला आणलं आहे तर आता बरं दुसरा प्रॉब्लेम असा होता की मराठी मिडियम बारशेसारख्या लहान ठिकाणाहून आलेली त्यामुळे इंग्लिश मिडियम आता सगळं इंग्लिशमध्ये सुरू होणार ह्याची सवयच नाही इंग्लिश बोलणे इंग्लिश लिहिणे इंग्लिश वाचणे सुद्धा नाही कारण कधी फारसं वाचलेलंच नव्हतं इंग्लिश, वाचले इंग्लिश लिटरेचर त्यामुळे ते टेन्शन होतं त्यातून क्लासेस नाहीत गाईड करायला कोणी नाही घरी कुणाला कॉमर्स बॅकग्राऊंडचं कोणी असल्यामुळे विचारायची सोय नाही अशा बॅकग्राऊंडमधनं सुरुवात केली आय पी सी सी म्हणजे आमचं इंटर इमिजिएट एक्झाम असते सी एची तर ती आय पी सी सी पहिल्या अटेम्प्टला माझी सक्सेसफुल झाली पहिल्या अटेम्प्टला मी पास झाले ह्या सगळ्या परिस्थितीतून सुद्धा आणि त्यानंतर माझं लग्न झालं फायनलची परीक्षा दिलेली नव्हती माझं लव्ह मॅरेज होतं त्यामुळे थोडासा घरून विरोध सासरहून विरोध वगैरे अशा सगळ्या परिस्थितीत घर सोडून पुण्याला यावं लागलं मग सोलापूरला लग्न झालं होतं ग सोडून घर पुण्याला आल्यानंतर फक्त कपड्यांच्या बागा घेऊन आम्ही आलेलो होतो आमच्याकडे दुसरं काहीही नव्हतं सगळं शोधण्यापासून सुरू करायचं आता संसार सुरू करायचा की सी ए कम्प्लीट करायचा हा मोठा प्रश्न होता पण माझा ॲटिट्यूड सोडून द्यायचं नाही हा पहिल्यापासून होता फायटिंग स्पिरिट पहिल्यापासून होतं चॅलेंजेस घेण्याची सवय आधीपासून होती त्यामुळे मी ठरवलं की आज न उद्या करू ठीक आहे पण आत्ता नाही जमत आहे पण आज न उद्या करू कंटिन्यू करायचं दोन वर्ष मला परीक्षा देता आली नाही मी अगदी तुम्हाला खोटं वाटेल पण सु इथे आल्यानंतर आमच्याकडे काहीच नव्हतं पैसे नव्हते नोकरी नव्हती काही नव्हतं तर असे चटईवर वगैरे आम्ही झोपायचो घरात भांडीने डबा वगैरे स्वयंपाक करायला म्हणून डबा लावलेला होता तो डबा दोन्ही वेळेचा घेता येईल माहिती नव्हतं म्हणून एकच वेळेला खूप मग नंतर मी असा एक छोटासा तो रॉकेल्स असस्टो असतो ना पूर्वी तसा रॉकेल्स वगैरे घेतला तेव्हा असं वाटलं होतं की वाव क्या बात आहे आपण काहीतरी आपण स्वतःहून आता संसार सा जमा करायला सुरुवात झाली सो so, ती सुरुवात होती जेव्हा पुण्याहून सोलापूरहून पुण्यामध्ये आले होते तेव्हा तिथे अकाउंटिंगची काही कामं केलेली होती त्याचे पैसे थोडेफार होते अशी सुरुवात केली होती जेव्हा इथे आल्यानंतर माझी आर्टिकलशिप इथे झाली होती पुण्यामध्ये त्यामुळे माझे काही कॉन्टॅक्ट्स इथे बिल्ड झालेले होते त्यांना मी फोन केला त्यांनी मला एक तीन हजार पहिल्यांदा तीन हजार तुला देऊ तू तु ये उद्यापासून स्टार्ट कर चला तीन हजार तर तीन हजार माझ्या नवऱ्यानी एका ॲडवोकेटच्या फर्मला कॉन्टॅक्ट केला त्याला सांगितलं तुला आम्ही ज्युनियरशिपचे एक हजार देऊ तो चार हजार चला काहीतरी तरी सुरुवात झाली असं म्हणून मग ती सुरुवात मग पहिला पगार मिळाला तेव्हा पहिल्या पगाराला रॉकेलचा स्टोव घेतला मग त्या एक दोन तीन चहा कॉफी तरी करता येईल अशी इतकी भांडी घेतली बादली एखादी एक असं वगैरे जे मिनिमम लागतं त्या गोष्टी घेतल्या दुसऱ्या पगाराला दुसऱ्या दुसऱ्या महिन्याचा जेव्हा पगार झाला तेव्हा थोडंसं माझ्या कामावर खुश होऊन सरांनी तीन हजाराच्या चार हजार केलेले होते आणि तिकडे पण एकचे दीड हजार झालेले होते सो साडेपाच हजार यायला चा सुरुवात झाली घरामध्ये मग आम्ही तो एक टेबल असतो पूर्वी टेबल्स असायचे स्वयंपाकासाठी वापरले जायचे असे मार्बलचा टॉप असणारे असा एक तो टेबल घेतला दुसऱ्या पगाराला म्हणजे त्याच्यामध्ये जो आनंद मिळायचा की येस आपण आपल्या ह्याच्यावरती काहीतरी सुरुवात केलेली आहे आणि मग सगळ्या बाकी हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी मग हळूहळू मेज बंद केली घरी स्वयंपाक करायला सुरुवात केला तुम्हाला सांगते मी त्यानंतर पाच ते सहा वर्ष त्या रॉकेलच्या स्टोवरती स्वयंपाक करत होते रॉकेल मिळायचं नाही रेशन कार्ड नाही खूप अनंत प्रॉब्लेम्स होते मग ते ब्लॅक नेम आणायचं कुठून तरी ते पण मिळायचं नाही मग कुणाच्या तरी रेशन कार्डवरती जे ओळखीचे असतील अशा पद्धतीचा तेव्हाचा तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण खूप मोठा स्ट्रगल करायला लागायचा त्यातून मग हळूहळू मी एका सी एकडे जॉब करत होते तिथून मला असं कळलं की एका मोठ्या फर्ममध्ये पुण्यातल्या वेकन्सी आहे मी अप्लाय केला ही दुसरी स्टोरी आता अप्लाय केला त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला इंटरव्ह्यूच्या वेळेला मला त्यांनी काहीच विचारलं नाही ते म्हणाले की तुझी काम करण्याची तयारी आहे हो ग्रास्पिंग चांगलं आहे ते म्हणाले मी तुला प्रश्न विचारणार नाही उद्यापासून काम करायला सुरू कर मी आठ दहा दिवसानंतर तुला सांगेन की कं काय काम करायचं आणि कंटिन्यू करायचं की नाही मॅनेजरची पोस्ट होती मला मॅनेजरच्या पोस्टचा फारसा अनुभव नव्हता पण ती सुरुवात जेव्हा केली आठच दिवसात माझ्या सरांनी मला पार्टनर जे होते आमच्या डिपार्टमेंटचे मॅनेजर त्यांनी मला बोलवलं तर त्यांनी ते म्हणाले की रेखा उद्यापासून यायची गरज नाही म्हटलं काय का काय झालं का? का तर ते म्हणाले नाही तू फार एक्सक्युजेस देतेस तू कारणं फार देतेस तू मॅनेजर आहेस यू हॅव टू गेट द थिंग्स डन फ्रॉम द पीपल तू मॅनेज करता आल्या पाहिजेत गोष्टी तुला तू तु स्वतःच कारणं द्यायला लागलीस तर तू नाही करू शकणार त्यामुळे तू कारणं फार देतेस उद्यापासून येऊ नकोस मी म्हटलं सर ठीक आहे तुम्ही मला काढणारचा निर्णय पक्का आहे ना ते म्हणाले हो पक्का आहे म्हणलं ठीक आहे सर एक आठवड्याची या बु बुधवार होतं मला अजून आठवतं बुधवारचे आजच्या बुधवारची वजी पुढच्या बुधवारी काढाल का आठ दिवस फक्त मला द्या मला काही सुधारणा करता आली तर बघते स्वतःमध्ये ते म्हणाले ठीक आहे चल काय करणार आहे सर आठ दिवसामध्ये असं ठीक आहे दिले तुला आणि मग आठ दिवस आठ दिवसामध्ये त्या मी सगळ्या फाईल्स सगळ्या मी फक्त सरांना म्हटलं सर तुम्हाला मी हवे ते रिझल्ट देईन फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे तुमचं काम झालेलं असेल पण ते कुणाकडून कशा पद्धतीने कुठून काय मी करून घेतलं मला तुम्ही विचारायचं नाही ते म्हणाले ठीक आहे डन ते पण खूप चांगले होते नाही तर अशी अथॉरिटी कुणी कुणाला दिली नसती म्हणाले ठीक आहे चल दिली तुला अथॉरिटी आणि मग आठ दहा दिवसानंतर त्यांना मी म्हटलं सर मग उद्यापासून मी देते रेझिग्नेशन उद्यापासून येत नाही कुठे चाललीस तू म्हणाले तर आपलं असं असं ठरलं होतं नाही नाही कंटिन्यू करायचं आहे म्हणाले आणि त्या वर्षी आमच्या टॅक्स डिपार्टमेंटला त्या फर्मच्या जी काही वर्ष चाळीस चाळीस पन्नास वर्षाचं चा स्टँडिंग होतं टॅक्स डिपार्टमेंटला कुठल्याही मॅनेजरला कुठल्याही वर्षामध्ये आमच्याकडे आउटस्टँडिंग पफॉर्मन्स अवॉर्ड असायची मिळालेली नव्हती त्या वर्षात त्याच सरांनी मला आउटस्टँडिंग पफॉमन्स असा अवॉर्ड दिलं म्हणजे एक चॅलेंजेस घ्यायची सवय असल्यानंतर काय होतं त्यानंतर मग मी तिथे जॉब करत असताना सी एची परीक्षा दिली मला फक्त फायनलचे दोन ग्रुप देण्यासाठी दीड महिना रजा मिळालेली होती त्यातून मी मॅनेजर असल्यामुळे आज त्या केसची तारीख आहे डिपार्टमेंटला जायचं आहे आज हे आहे हा क्लायंट आहे असं सगळं चित्र असायचं घरी बोलवायला यायचं पिऊन फोन वगैरे नव्हते घरी बोलवायला यायचा तर मग जाऊन यायला लागायचं अशा परिस्थितीत तो अभ्यास केला जेव्हा घरी आले दीड महिन्याची रजा घेऊन दोन्ही ग्रुप द्यायचे ते आठ विषय सी एचे मला विषयही माहिती नव्हते की कुठले विषय मला स्टडी करायचे आहेत क्लासेस नाही ऑफकोर्स तर वि आल्यानंतर आधी मी बघितले इन्स्टिट्यूटचं मटेरियल फक्त माझ्याकडे होतं आता बरेच लोक आजकाल इंटरनेट खूप मोठी मोठी पुस्तकं क्लासेस एवढं सगळं करूनही होत नाहीत आता जे काही सी ए करणारे लोकं असतील तुमच्यामध्ये तर त्यांना मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की इन्स्टिट्यूटचं स्टडी मटेरियल हे अत्यंत उत्तम आहे माझा स्वतःचा अभ्यास फक्त त्या मटेरियलवर झालेला आहे कारण पैसे नव्हते हे कारण असेल पण तेवढं इनफ आहे ते बघितलं विषय दीड पण ते दीड महिना मी अक्षरशः अठरा अठरा वीस वीस तास अभ्यास केला तो दीड महिना मी अहोरात्र अभ्यास केला दोन्ही ग्रुप दिले वाटलं होतं एकच ग्रुप सुटेल पण Uh, जेव्हा रिझल्ट लागला अर्थात तेव्हा न्यूजपेपर्समध्ये रिझल्ट यायचे इकॉनॉमिक टाईम्समध्ये नंबर यायचे आम्ही इकॉनॉमिक टाइम्स बघायला जायचो त्या दिवशी पेपर अवेलेबल नव्हता इंटरनेटवरती बघता येईल असं सा सांगितलेलं होतं मला अगदी खात्री होती पूर्ण की एकच ग्रुप सुटणार आहे आपला दुसरा होणार नाही आणि कुठून तरी बातमी आली की यावर्षीचा रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की एक आणि दोन टक्के रिझल्ट लागतो या परीक्षेचा आजकाल थोडा सात आठ टक्के लागायला लागलाय पण तेव्हा एक आणि दोन टक्के पण त्यावेळेला अशी बातमी आली त्याच दिवशी कोणीतरी सांगितलं की यावर्षीचा रिझल्ट सगळ्यात कमी आहे पॉईंट फाईव्ह पर्सेंट रिझल्ट लागला आहे म्हटलं संपलं आता शक्यच नाही म्हणजे आपण पहिला पण ग्रुप कदाचित आपला झालेला नसणार आहे आणि इंटरनेटवरती बघायचा रिझल्ट तर इंटरनेट अवेलेबल नाहीत कुणाकडेच कुठेच मग आमच्या ऑफिसला गेलो तिथलं इंटरनेट बंद होतं मग के पी आर टीचं ऑफिस मयूर कॉलनीमध्ये होतं तिथे आम्ही गेलो मी मला बघायचं डेरिंगच नव्हतं मी माझ्या दुसरे एक सी ए होते बरोबर त्यांना माझा भाऊ आहे त्याला सांगितलं की म्हणजे कझिन आहे त्याला म्हटलं मला नाही डेअरिंग तू बघायचं तर बघ मी नाही बघणार आणि मग बघितलं त्याने त्याने तो एकदम त्याच्या डोळ्यात पाणी म्हटलं अरे काय नाही जणं झाले म्हटलं संपलं चला म्हटलं आता उद्यापासून पुन्हा अभ्यासाला लागू नाही म्हणाले तुझे दोन्ही ग्रुप झालेत हे जेव्हा कळलं की आणि तू सी ए झाली आहे सगळं फायनली असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा अक्षरशः तो प्रसंग वेळ अशी होती की मला ल विश्वास ठेवणं शक्य नव्हतं कारण ज्या परिस्थितीतून मी केलेलं होतं हे आज आपण सी ए झालो आहे सी एची डिग्री आपल्या नावाच्या पुढे लागणार आहे हे स्वप्न साकारलं आहे हे खरंच वाट मला त्यानंतर चार दिवस खरं वाटत नव्हतं दहाव्या दहाच्या छोट्या रूममध्ये सुरुवात केलेली मराठी मीडियममधनं शिकलेली बार्शीसारख्या शा शहरातून पुण्यात आलेली काहीही फायनान्शियल सपोर्ट किंवा बॅकग्राऊंड नसणारी क्लास न अत्यंत सर्वसामान्यही काही करू शकणार नाही अशी जिच्याविषयी इमेज होती ती मी आज भारतामधल्या टॉप ट्वेंटी फॉर्म्सच्या आहेत त्याच्यातली बारा नंबरची फर्म्स फर्म, फर्म भारतामधल्या बारा नंबरच्या फर्मचे मी पार्टनर आहे माझं पुणे मुंबई ऑफिस तीन पुणे मुंबई आणि दिल्ली तिन्ही ठिकाणी ऑफिसेस आहेत माझ्याकडे साधारण फोममध्ये माझ्या अडीचशे ते तीनशे लोकं काम करतात होम मिनिस्टरनी पॅनल बनवलं होम मिनिस्टरनी मला त्यांच्या पॅनलवरती फायनान्शियल एक्सपर्ट म्हणून महाराष्ट्र स्टेटच्या गृहमंत्र्याच्या पॅनलवर आहे मी त्याच्यामध्ये मी आता इकॉनॉमिक ऑफेन्स विंग्स अँटी करप्शन सी बी आय सी डी ह्या जे डिपार्टमेंट्स आहेत ते जे फायनान्शियल फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम हे डिपार्टमेंट्स करतात त्यांच्याबरोबर मी त्यांच्या बरोबरीने अक्षरशः त्यांच्या बरोबरीने मी आ, हे काम करते मध्यंतरीच्या काळामध्ये मी पुणे ब्रँच ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स आमची जे आहे त्या पुणे ब्रँचची पहिली महिला अध्यक्ष म्हणून काम केलं तर त्यामुळे मला असं वाटतं की हे अशी अनेक चॅलेंजेस आपल्यासमोर येत राहणार नित्यनियमाने येत राहणार लहानपणापासून माझ्यासमोर अनेक चॅलेंजेस आली बरीच चॅलेंजेस मी आत्ता तुम्हाला सांगू नाही शकले वेळेअभावी पण अनेक चॅलेंजेस येणार पुढेही अनेक येत राहतील पण तुमचा माइंडसेट असा हवा की येऊ दे ये येऊ दे, दे किती येईल ते आणि मी खंबीर आहे त्या चॅलेंजेसशी डील करायला मी चॅलेंजेसला ची फाईट आऊट करायला आणि आय विल सी टू इट मी बघेन की मी त्याच्यात सक्सेसफुल होईन आणि मी त्याच्यातनं मार्ग काढून मी यशस्वी झालेली असेल हे केवळ हा माइंडसेटचा प्रकार आहे हा तुम्ही किती कशा पद्धतीने विचार करता याचा हा सगळा भाग आहे त्यामुळे मला स सगळ्यांना सांगावं असं वाटेल की के केवळ चॅलेंजेस ॲक्सेप्ट करून मी जर इथपर्यंत येऊ हो शकते तर कोणीही येऊ हो शकतं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका